एकीकडे भोंग्यांवरून वातावरणात संभ्रम आणि अविश्वासाचे बीज रोपण होत असतानाच एकोप्याच्या अनेक घटना देखील समोर येत आहेत. या अनुषंगाने जुन्या मुक्ताई नगरातील हनुमान मंदिरात शासकीय नियमानुसार अलीकडेच बंद करण्यात आलेली सकाळची आरती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम बांधवांनीच करून सालोख्याचे एक अनोखे उदाहरण दाखवून दिले आहे. आज मुक्ताईनगर शहरामध्ये जे पोलीस प्रशासनातर्फे स्वाक्षरीचा मोहीम चालू झालेली आहे. मुक्ताईनगरमध्ये मागच्या 8-10 दिवसापासून जेव्हापासून भोंग्याचा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मुक्ताईनगरमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन आता सर्व नागरिक आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की मुक्ताईनगरमध्ये कोणताही वाद भोंग्यावरून मंदिर मस्जिदवरून नाही आहे. आम्ही 100 ने 200 वर्षापासून एकत्र राहतात. आमची रमजानचं ईद असो, मोहरम असो की दुर्गा विसर्जन कार्यक्रम असो, गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असो, कोणतेही हिंदू कार्यक्रम असो की मुस्लिम कार्यक्रम असो, सर्व समाज एकत्र होऊन साजरे करतात. आणि आम्हाला फक्त प्रशासनाला हीच विनंती आहे की सकाळची जी आरती आमच्या हनुमान मंदिराची, मी जुन्या गावात राहतो, तिथे पुनर्वसन झाल्यामुळे सर्व हिंदू समाज इकडे आलेला आहे, तरी मुस्लिम मोठी वस्ती आमच्या वस्तीच्या मागे जे हनुमान मंदिर आहे ते वर्षानुवर्ष 100 वर्षापासून तिथे आरती चालू होती. आम्ही हात जोडून प्रशासनाला मुस्लिम म्हणून विनंती करतो की ती आरती चालू करण्यात यावी आणि आमच्या हिंदू बांधवांना त्याचा लाभ घेण्यात यावा एवढी विनंती आम्ही बाबाचं आपण निवेदन दिलं आहे. यस यस सर, आम्ही जाणार आहे. आम्ही सर्व मुस्लिम बांधवांचा स्वाक्षरी करून तिथे जाऊन त्या हनुमान मंदिरमध्ये आरती सुरू करा और सर्वांना की आम्हाला कोणताही त्रास त्याच्यामुळे नाही आहे हे आम्हाला सांगायचं आहे. आणि इथे हिंदू मुस्लिम असा कोणताही वाद मुक्ताईनगरमध्ये नाही आहे. गेल्या 1 महिन्यापासून मी मुक्ताईनगरचं वातावरण पाहतोय, कुठेही हिंदू मुस्लिम वाद नाही आहे. भोंग्यावरून मुस्लिम धर्मामध्ये पण त्यांनी पूर्ण पालन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं. रात्री 10 ते सकाळी 6 कोणत्याही स्पीकरवर अजान होत नाही. सकाळची अजान देखील ते बिना स्पीकर लावतात. हिंदू धर्मांमध्ये देखील कोणत्याही मंदिरावर काकड आरती म्हणा किंवा जे 6 प्रोग्राम आहे ते लाऊडस्पीकरवर वाजवले जात नाही. जिथे कुठे कमी आवाजात वगैरे चालू असेल त्याला देखील इतर धर्माचा किंवा कोणत्याही जातीच्या लोकांचा त्याच्यावर आक्षेप नाही. त्याच्यामुळे सध्या तरी मुक्ताईनगरचे वातावरण हे सलोख्याचे एकोप्याचे दिसून येते. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.